आज महाराष्ट्रातील 5व्या टप्प्याचं आणि शेवटचं मतदान पार झालं आणि मतपेटीमध्ये मतदारांनी आपलं मतदान दिलंय. नेमकं यापुढे मुंबईवर आणि महाराष्ट्रावर उद्धव ठाकरेंचं राज्य चालणार की एकनाथ शिंदेंचं हे ठरवणार आजचं मतदान होतं. नेमकं कसं बघूया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी विनायक अंगणे, आपण पाहतात आधार विश्लेषण. शिवसेनेसाठी म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या सेनेसाठी आणि एकनाथ शिंदेच्या सेनेसाठी आजचं झालेलं मतदान विशेष महत्वाचं ठरणार आहे, कारण मुंबई मतदारसंघाच्या मुंबईचे 6 उमेदवार तसेच ठाण्याचे 2 म्हणजे 8 लोकसभा मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडलं आहे आणि याच मतदारसंघांवर ठरणार आहेत की शिवसेना खरी कुणाची, उद्धव ठाकरेंचा आवाज यापुढे महाराष्ट्रात चालणार की एकनाथ शिंदेंचा जो या मतदानामध्ये जिंकणार आहेत तोच यापुढे सुद्धा महाराष्ट्रावर राज्य करणार आहेत असं ठरवणारं हे आजचं मतदान होतं. त्यामुळे नेमकं आता उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे हा प्रश्न आता आपल्याला पडला जरी असला तरी त्याचं उत्तर 4 तारखेला मिळणार आहेत. मात्र ते आता मतपेटीत बंद झालाय आणि कशा पद्धतीने यापुढे जो जिंकणार त्याचं राज्य राहणार आहे त्यावर आपण एक नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल. कारण शिवसेनेचा जन्मच या मुंबई शहरामध्ये झाला आहे, त्याने या मुंबई शहरावर तसेच ठाणे जिल्ह्यावर शिवसेनेने वर्चस्व वाढवलं आहे आणि त्यानंतर ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरली आहे. त्यामुळे इथे त्यांचा गड राखणं हे उद्धव ठाकरेंसाठी अत्यंत मोठं चॅलेंज आहे. त्यामुळे आता सेनेचे खरे 5 उमेदवार आहेत, ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि ठाणे तसंच मुंबईमधील 3 उमेदवार. हे उमेदवार कुणाचे निवडून येतात त्यावर राजकीय भवितव्य महाराष्ट्राचं आणि या पक्षांचं येणाऱ्या काळामध्ये ठरलं आहे, कारण लवकरच 5 ते 6 महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे जो हा गड राखणार तोच विधानसभेला जिंकणार अशी काही गणितं यावर ठरली जाणार आहेत. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंसाठी मुंबईतले 3 उमेदवार जरी महत्वाचे असले तरी एकनाथ शिंदेंसाठी ठाणे आणि कल्याण हा गड राखणं अत्यंत महत्वाचं आहे. यापैकी एक जरी सीट त्यांचं लूज झालं तरी त्यांच्यावर मोठी नामुष्की ओढवू शकते आणि त्यांच्यावर सेना ही खरी उद्धव ठाकरेंचीच आहे असा सिम्बॉल लागू शकतो. कुठेतरी त्यांचं खच्चीकरण होऊ शकतं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी. त्यामुळे दोन्ही जागा अत्यंत प्रतिष्ठेच्या आहेत. त्यामुळे ठाणे आणि कल्याण कोणत्याही परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदेंना या जिंकायलाच हव्यात. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी खरं तर अग्निपरीक्षा आहे. खरं बघितलं शिवसेनेचा इतिहास बघितला तर यापूर्वी सुद्धा शिवसेनेमध्ये प्रचंड मोठी फूट पडली होती, मात्र एकनाथ शिंदे इतकी मोठी फूट यापूर्वी पडली नव्हती. अनेक दिग्गज शिवसेनेला सोडून गेले होते, भुजबळ असतील, नारायण राणे असतील आणि स्वतः राज ठाकरे. त्यावेळेला मात्र शिवसेना खचून गेली नाही, उलट याच उमेदवारांच्या विरुद्ध बाळासाहेबांनी आपला उमेदवार उभा करून त्यांना निवडून आणून दाखवलं होतं. मात्र त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती. त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे स्वतः हयात होते आणि त्यांची जी सेनेवरची कमांड होती त्या जोरावर त्यांनी जे सोडून गेले त्यांना चांगला धडा शिकवला होता. मात्र यावेळेला बाळासाहेब समोर नाहीत, उद्धव ठाकरेंकडे ही दूर आहेत आणि त्यामुळे उद्धव ठाकरे आपला जुना सेनेचा इतिहास चालू ठेवणार का, त्याची पुनरावृत्ती करणार का, यावरच उद्धव ठाकरे यांचं भविष्य अवलंबून आहे. या सर्व मतदार संघांमध्ये जवळपास 2.5 ते 40 लाख मराठी लोकसंख्या आहेत. पूर्वी ज्या वेळेला निवडणूक व्हायच्या त्यावेळेला शिवसेना आणि भाजप हे एकत्र लढायचे, त्यामुळे मराठी मतांचा एक गठ्ठा मतदान हे शिवसेनेला होत होतं किंवा भाजप शिवसेनेचा जो उमेदवार असेल त्याला एक गठ्ठा हे मतदान होत होतं. मात्र आता शिवसेनेचे सोबत भाजप नाही आणि त्यामुळे शिवसेनेचे सुद्धा 2 तुकडे झाले. त्यामुळे 40 लाख मतदार म्हणजे जवळपास 38 ते 39% हा शिवसेनेचा मतदार होता तो विभागला गेला आहे. त्यामुळे या दोन्ही शिवसेनेना मराठी टक्का आपल्याकडे ओढण्यात कितपत यश येतं यावर खरा त्यांचा विजय अवलंबून आहे. मात्र दुसरी बाजू जर आपण बघितली तर जरी मराठी टक्का दुभागला गेला असला तरी सुद्धा यावेळेला शिवसेनेकडे म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या सेनेकडे काँग्रेस राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्यामुळे त्यामुळे दलित व मुस्लिम मतं ही मोठ्या प्रमाणावर उद्धव ठाकरेंना पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जवळपास याच मतदारसंघांमध्ये 19 ते 20% हा
मुस्लिम मतदारसंघ आहे व दलितांचा जर आपण आकडा पकडला तर तो 6-7% इतका मोठा आकडा आहे. त्यामुळे हे जर एक गठ्ठा मतदान उद्धव ठाकरेंच्या सेनेच्या बाजूनी पडलं तर आणि तरच उद्धव ठाकरेंची सेना ही यशस्वी होऊ शकते. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेच्या बाजूने सर्वात महत्वाचा जो मोदी फॅक्टर आहे तो शिंदेसाठी अत्यंत महत्वाचा पॉइंट ठरू शकतो. तसेच भाजपचं जे मतदान आहे ते सुद्धा शिंदेच्या उमेदवाराला मिळू शकतं. त्यामुळे शिंदेसाठी मोदी फॅक्टर भाजप सेना आणि मनसे त्यांच्या बाजूने असल्यामुळे त्यांच्यासाठी जमेची बाजू असू शकते. मात्र यावेळेला जे झालेलं मतदान आहे तेच ठरवणार आहेत की खरी सेना खरं धनुष्यबाण हे कुणाकडे राहणार आहे व येणाऱ्या काळामध्ये विधानसभा व महानगरपालिकेवर कुणाचं राज्य चालणार. त्यामुळे आज झालेल्या 5व्या टप्प्यामध्ये खऱ्या अर्थाने कोण जिंकणार याबद्दल आपल्याला काय वाटतं आपलं मत कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढील भागात. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.